बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची आता निवडणुकीला सुरुवात झाली आहे. आज दोन तगडे उमेदवार आज आपला नामांकन अर्ज सादर करणार आहे. त्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव हे उमेदवारीचा नामांकन अर्ज आपला सादर करणार आहे. या नामांकन अर्ज सादर करतेवेळी मोठ्या प्रमाणात शक् ती प्रदर्शन दोन्ही बाजूने होणार आहे. त्यामध्ये शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत रविकांत तुपकर यांच्यासाठी मोठी भव्य रॅली जिल्हाभरातून शेतकरी एकत्रित होणार आहेत आणि त्यामध्ये मोठी रॅली शहरातून काढण्यात येणार आहे. शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून ते अर्ज नामांकन अर्ज आपला सादर करणार आहेत. तसेच महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे सुद्धा उमेदवारीचा अर्ज आपला भरणार आहेत आणि त्यांच्या उमेदवारासाठी गुलाबराव पाटील माजी मंत्री हे उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून मोठी रॅली काढण्यात येणार आहे. त्यांच्यासुद्धा शक्ती प्रदर्शनाचं भव्य चित्र इथं दिसणार आहे. त्यामुळे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभेला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे आणि या आजपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. तसेच या शक्ती प्रदर्शनातून आपला उमेदवार हा सक्षम कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोण उमेदवार कोणती बाजी मारणार आहे हे यामधून चित्र स्पष्ट होणार आहे. कॅमेरामन आदेश कांडलकरसह मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.